राज्यातील सत्ता संघर्षावर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी, काय फैसला होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष. शिवसेना नेते संजय राऊतांची ईडी कोठडी आज संपणार, पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी झाली अटक. शिवसेना नेते घेणार पोलीस महासंचालकाची भेट, सामंतांवरील हल्ल्याप्रकरणी शिवसैनिकांवरील गुन्हे मागे घेण्याची करणार मागणी. पुण्यातही सीएनजीच्या दरात 6 रुपयांची वाढ, आता प्रति किलोसाठी मोजावे लागणार 91 रुपये. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा, यंदा ऊसाला मिळणार 3,500 रुपये एफआरपी, तर 5 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ. आणि राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज. कोकणासह कोल्हापुरात येलो अलर्ट जारी.